राष्ट्रवादी सोबत झालेला शपथविधी एकनाथ शिंदेंना अंधारात ठेवून केला असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. अजित पवारांना मंत्रिपदाची शपथ देण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रोटोकॉल प्रमाणे राज्यपालांना पत्र दिलं होतं का हे समोर यायला हवं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून उद्धव ठाकरे गटाला वगळण्यात आलंय. त्यामुळे आज होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निमंत्रण देण्यात आलंय, ज्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांचा समावेश आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेली लढाई अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. त्यांना शिवसेना नको आहे म्हणून शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी फोडली, उद्या महाराष्ट्र फोडतील अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. मुंबई महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणात अटक झालेले अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजं तवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. हे 4 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची सुटका झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचं कौतुक केलं. निवडणुका जवळ आल्या त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मविया सोबत जाणार की वंचित सोबत आघाडी करणार याबाबत 15 दिवसात निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. त्यांनी दौऱ्यांना सुरुवात केली आहे ही चांगली गोष्ट आहे, मात्र आघाडीबाबतही तातडीनं निर्णय घ्यावा असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी सुळे गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे असा दावा नितेश राणे यांनी केलाय. एकाच पक्षांतर्गत लोकसभा विधानसभा लढण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रभारींना दिला गेल्याचं राणे म्हणाले. शिंदे गटातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत असा दावा विनायक राऊत यांनी केलाय. तर काहींना चांगलं पाहवत नाही, समाजात अशा अनेक विकृती आहेत अशी टीका दादा हुसेंनी केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे स्विच ऑफ.